ऐसी है न छोड़ी जाए, ये मेरे यार के जैसी है न छोड़ी जाए। ओए का है? विस्की 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 ब्रँडी आई सोसायटी तिला विस्की ब्रँडी म्हणतात। हां आपल्या गावठी मराठी भाषेत त्याला दारू म्हणतात। दारू दारू येस तुम्ही आणि चक्क दारू काना खाली आवाज काढेन बैस थोडे सरकार तिकडे काली बैस काली बैस आपली जागा नाही विसरायची। तुम्ही बसा। मी बसणार नाहीये। बसा म्हणतो ना। नाही म्हटलं ना। आता बसा म्हणतोय ना। बसणार नाही। मग उभ्याच राहा का? मदिराक्षी समोर असल्यानंतर मदिरा प्यायला मजा येते। वा बाबा वा, कसला रापचिक डायलॉग बोललाय। गापचिप। अरे गाढवा, मी तुझी आई आहे रे आई। ही नशाच आहे, ही नशाच अशी आहे सगळी नाते विसरायला लावते। घ्या। नाही हो मी। घ्या म्हणतो ना। हो नाही। घ्या। हो थांबा। ऐका कडू कडू लागते एकदम कडू। तरी पिताय। वा 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 वा। आता नाही पिणार मी अजिबात। नाही नका नका पिऊ नका पिऊ नका। सॉरी सॉरी। प्या। अरे क्या बात आहे क्या बात आहे, यालाच व्यसन म्हणतात। हो आणि तरी सुद्धा तुम्ही करताय। माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी करतोय। तू त्या दिवशी इथे बसून काय म्हणाला होता? तुझे फ्रेंड्स आई वडिलांसमोर बसून दारू पितात म्हणून मी पितोय। हाय सोसायटी। सर्व्हिसला होतो त्यावेळी निर्व्यसनी होतो रे। सगळे मित्र मला म्हणायचे तू बुळा आहेस कुळा आहे तुझ्या दम नाही। तुमच्या तोंडावर तोंडावर बोलायची कोणाची हिंमत नव्हती, कारण माझ्या छत्रीचा धाक होता। मागून बोलायचे मागून। मराठी माणूस कधीच कोणाला कोण तोंडावर बोलत नाही, मागून बोलतो। ये गे रे। नाही नको। गे ना। नाही नको। गे म्हणतोय ना। चला बाबा। वा क्या बात है क्या बात है। दारूचा ग्लास हातात घेतलास ना तर तुझ्या रिएक्शन वरून माझ्या लक्षात आलं तू प्रथमच दारू नाही पितायस। गे बेटी। नको बाबा। ये ना। नको। घे ना, तुझा बॉयफ्रेंड घेणार असला तर त्याला वाटायला नको माझी पोरगी कुठे कमी पडते म्हणून। आपल्या घराण्याचं नाव जाईल। घे घे थोडी घे। नंतर चोरून घेण्यापेक्षा डायरेक्ट घे। येस आम्ही छत्रपती तुम्ही युवराज या राजमाता किती पिता। मी आई आई। हा थोडी घाई करा घाई। चला चला। ती घाई नाही ती घाई नाही, सासू सासरा बनण्याची घाई करा एवढ्या लवकर, नाही तर हा बाप बनण्याची घाई करणार आहे। बस काय डॅड, एवढा पण विश्वास नाही राहिला माझ्यावर। विश्वास तुझ्या वेळी स्वतःच लग्न स्वतः ठरवलंस ना, त्याच वेळी आमचा विश्वास पानिपतच्या लढाईत केला। घे उद्याच्या उद्या प्रियाला बोलून घे। आहो तुम्ही तिला घराच्या बाहेर हाकललत ना। हो पण मी तिची माफी मागणार आहे। नाही बाबा का? मी अजिबात माफी मागायची नाही। का रे? पाहिजे तर मी माफी मागतो। बायकोचा बैल आहे तरी सुद्धा तुम्ही त्याचं लग्न करताय। बैलाच्या गळ्यात लोंढा बांधायलाच हवा, नाहीतर हा बैल असाच हुंदडत जायचा। बाबा काय तुम्ही सारखे सारखं मला बैल बैल म्हणून दिसवताय। मांजरीचे दात तिच्या पिलाला कधी लागतात का? क्या बात है क्या बात है। देख तेरी मम्मी बात कर रही है, दारूचे दोन पेग पोटात गेल्यावर साहित्य कसं आपोआप बाहेर यायला लागलं है की नाही? नाही बरोबर आहे ग, पण भोका आपल्या पिलांना अख्खा खात असतो। बोल्या। अरे कोणाला भोका बोललास? हा बघा भोका, हा भोका। कम ऑन डॅड जस्ट जोक या कम ऑन। डॅड हा डॅड पोरांसमोर दारू प्यायला लागला आणि या बापाचा डॅड झाला आणि हा डॅड मॅड होऊन पोरांसमोर दारू प्यायला लागला। कम ऑन डॅड।
इट्स अ फन. यस इट इज फन. पण हे फन एन्जॉय करताना मन रडतंय रे, मन रडतंय लक्षात ठेव. अहो अहो डोंट वरी डोंट वरी डोंट टेक इट सीरियस, टेक इट लाइटली, फॉरगेट इट, कम ऑन. उद्याच्या उद्या प्रियाला बोलून घे, चल. ओके उद्याच्या उद्या म्हणजे मला आताच फोन द्यायला पाहिजे. एक्सपिरियन्स दांडगाय, एक्सपिरियन्स दांडगाय. अजून एक पेक देऊ? नको बाबा. घे ना पोरी, एक पेक घे ना. नको. घे ना पोरी, मी सांगतो एक पेक घे ना. नको बाबा. घे ना, मला तुझा स्टॅमिना कळेल ना. घे ना पोरी, अजून एक पेक घे. नको बाबा, माझी परीक्षा आहे. परीक्षा आहे, मग मुद्दाम घे, म्हणजे उद्याचा पेपर तुला चांगला जाईल. ए डॉन डोंट वरी, हे सगळं बॅलन्स आहे ना, ते तुझंच आहे. हा सांभाळून पी, दुसऱ्या दिवशी वास येता का म्हणे असा पी. ओके. खूप पितो अली, खूप पितो, प्रेम भंग झालाय वाटत त्याचा. बोर्या ए, तू कुठे निघालास? प्रियाला फोन करायला. हा गोड बोर्या गोड बोर्या. आमचा पतंग उडायला लागला, आमचा संसार दारूच्या ग्लासात बुडायला लागला. हे डॅड, नाव यू आर रिअल फादर. येस आय लव्ह यू डॅड, आय लव्ह यू. येस बाबा.